ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला मोठ्या प्रमाणावर तणावाला सामोरे जावे लागत आहे. अशा तणावातून खेळाडूला बाहेर पडण्यासाठी प्रत्यक्ष खेळ खेळलेल्या आणि मनसोपचार तज्ज्ञ अशा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र आपल्या देशात नेमबाजी खेळलेल्या मानसोपचार तज्ज्ञ नाहीत अशी खंत नेमबाज राही सरणोबत हिने व्यक्त केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं राही सरणोबतशी वार्तालाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली की ऑलिम्पिकमध्ये जाणे वेगळाच अनुभव असतो. सध्या मी सकाळी 7:30 ते 6:30 सराव करीत आहे. यंदा या स्पर्धेत निश्चित यश मिळेल असा विश्वासही तिने व्यक्त केला. तसेच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यासाठी मी 15 नोव्हेंबर 2017 तयारीला सुरुवात केली आहे. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या मी जर्मनीच्या मुखम बायबर दुर्सेनसेन यांच्याकडून नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असल्याचं तिने सांगितलं. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. कुठलाही खेळ जेव्हा प्रोफेशनली खेळला जातो, व्यावसायिकदृष्ट्या खेळला जातो, तेव्हा संपूर्ण दिवस खेळाडू त्याच्यातच असतो. हा मला वाटतं फार बेसिक नियम आहे म्हणा किंवा फार बेसिक रुटीन आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच खेळाडूंचं शेड्यूल वेगवेगळं पण असतं. पण जेव्हा आमचा कॅम्प असतो पूर्ण टीमचा, तेव्हा आमचं शेड्यूल सकाळी साधारण 7:30 ते 6:30 असं असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही काय काय खेळाडू जे होतो, सकाळी 5 वाजता उठून आम्ही योगा वगैरे करून 7:30 आम्ही रेंजवर असतो. त्यानंतर मला वाटतं 7:30 ते 12 पहिलं सेशन असतं आमचं, 12 ते 1:30 आम्हाला सुट्टी असते, आणि 2 ते 5 आमचं आफ्टरनून सेशन असतं, आणि त्यानंतर पुन्हा जिम असते. तर एवढा वेळ आम्ही शूटिंग करतो आणि बाकीचा वेळ फिजिकल ट्रेनिंग आणि सायकोलॉजिकल ट्रेनिंग जे आहे ते शक्यतो शूटिंगच्या कोचसोबतच शूटर्स करतात. शूटिंगला सायकोलॉजिस्ट अजून तेवढे शूटर्सना पटण्यासाठी